महाराष्ट्रामध्ये लखीमपूरची जी घटना झाली त्याचा निषेध म्हणून येत्या 11 तारखेला महाराष्ट्र बंद करण्याचा आवाहन आम्ही सगळ्यांना करतो आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र 11 तारखेला बंद करत असताना उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला जी घटना घडली शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची त्याचा निषेध महाराष्ट्रात करण्यासाठी 11 तारखेला बंद पुकारण्यात आलेला आहे. आजच मंत्रिमंडळाने देखील याबाबतीत सर्वांनी खेद व्यक्त केला आहे आणि मृतात्म्यांना शांती लाभण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात मंत्रिमंडळात वाहण्यात आलेली आहे. आज असा निर्णय करत असताना लखीमपूरमध्ये जी घटना घडली महाराष्ट्र भारतातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष ज्या क्रूरतेने वागत आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन जागोजागी चिरडण्याचे प्रयत्न देशामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या सत्ता असणारी राज्य करतायत याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या झालेल्या घटनेचा निषेध करणं, त्याचबरोबर अद्यापही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही ही सकाळपर्यंतची आमची माहिती होती. त्यामुळं ज्या बेमुदतखोरपणाने उत्तर प्रदेशचं सरकार शेतकऱ्यांच्यावरच्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला मोकळं सोडतंय त्याचाही निषेध आवश्यक आहे आणि म्हणून 11 तारखेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि आमचे आघाडीतील मित्रपक्ष त्या सर्वांशी अजून आम्ही बोललेलो नाही, सर्वांच्या वतीनं आम्ही हा बंद पुकारत आहोत. यात अत्यावश्यक सेवा ज्या आहेत हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सेस, दुधाची आणि अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद दिवसभर पाळण्यात येईल. महाविकास आघाडीच्या वतीने हा निर्णय मी घोषित करतोय, सरकारच्या वतीने नाही, पक्षाचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा म्हणून मी काँग्रेसचे विधिमंडळातील नेते म्हणून माननीय बाळासाहेब थोरात आणि माननीय शिंदे साहेब एकनाथ शिंदेजी शिवसेनेच्या वतीने असे आम्ही तिन्ही पक्ष म्हणून आपल्यासमोर आलेलो आहोत आणि पक्षाच्या वतीनं हा बंद आम्ही पुकारत आहोत.